नमस्कार मी नागेश पुण्यात स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूजमध्ये पुन्हा म्हणजे बेला ग्रामपंचायतचा हा जो वाऱ्यावरचा कारभार आहे याचे शहानिशा करण्यासाठी आपण इथे बेला ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि माजी सरपंच सुभाष भाऊ तेलांडे सिबीत वार्तात करणार आहोत आजचा जो प्रकार झाला जे आमसभा कॅन्सल झाली याच्यावर आपलं काय मत आहे आजचा जो प्रकार झाला हा साहेब घडाल्यास नव्हता पाहिजे कारण कसं आहे की ग्रामसभा ग्राम अधिनियम ग्रामपंचायत अधिनियमानुसार यांनी ग्राम म्हणजे ग्रामस्थ जे राहते यांच्या टाईमनुसार किंवा त्याचं शहानिशा करून चावडीवर डवंड देऊन हे ते करून त्या प्रकारे टायमिंग नियोजित करायला पाहिजे होता परंतु ग्रामपंचायतच्या ज्या ह्या ग्रामसभेच्या अध्यक्ष राहते सरपंच राहते मग सरपंच ह्या गावातला राहते त्याच्यामुळे गावातल्या सरपंचानं आपल्या गावातल्या जो समस्या आहे ह्या जाणून घेण्यासाठी त्याच्या वेळेनुसार ह्या टायमिंग हे करायला पाहिजे होता तरी पण आज दिनांक एकवीस रोजी एकूण एकवीस एकोणीस दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजताचा टाईम होता तरीसुद्धा दोन वाजता ग्रामसभा चालू झाली आणि लोकं यालाच सुरुवात झाली जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांनी सह्या केल्या होत्या रजिस्टरवर फक्त अडीच वाजाले दोन चार पाच मिनिट कमी होते त्यावेळेस एका एकादमानं लोंडा आला त्याच्यामुळं शंभरच्या वर तिथं पब्लिक झाली परंतु सरपंचांनी आणि दिला का सभाग तपू करण्यात यावी हे आम्हाला पटलं नाही तिथं ग्रामपंचायतचे सदस्य होते गावकरी मंडळी होती ग्रामसभा ही गावासाठी एक अत्यंत चांगली बाब आहे आणि आज खूप दिवसानंतर ग्रामसभा ही इतक्या प्रकारे लोक तिथं समाविष्ट झाले होते आले होते आप आपल्या जे काही त्याच्या मूलभूत गरजा होत्या गावातील जे काही प्रॉब्लेम होते ते तिथं सांगण्यासाठी ते उत्सुकतेनं आज हे होते परंतु या लोकांनी सभा तहकूब करून ती सभा उधळून लावली अच्छा आतापर्यंत किती ग्रामसभा बेला ग्रामपंचायत झाल्या मागची जी ग्रामसभा झाली होती मे महिन्यात माझ्या माहितीनुसार ते पण सुद्धा अनलिगल आहे मे महिन्यातली ग्रामसभा ही मे महिन्यातच घ्यायला पाहिजे होती सरपंच किंवा त्या काळ तात्कालीन सचिव हे सगळं मनमानी कारभार चालू आहे ह्या दोन वर्षाच्या अगोदर आपण विरोधक तर आपण विरोधकाची भूमिका मी विरोध म्हणून नाही सांगत सांगता मी जे जनरली ग्रामपंचायतच्या अधिनियमात जे आहे आपण आपण उपसरपंच आणि एक विरोधी पक्षाचे नेतृत्वही करताय बेलामधून आपण या गोष्टीला कधी विरोध नाही केला का मी माझं माझ्या पुष्कळात सर पंचायत समिती जिल्हा परिषद कमिशनर कलेक्टर यांच्याकडे माझ्याकडे भरपूर पुरावे मी यांच्या आज सतत दोन वर्षापासून यांच्यासोबत लढा देत आहोत शेवटी मला असं वाटते की याच्यातून माघार घेऊन आपलं घर संसारासाठी लागा कारण की ज्यांच्याकडे सत्ता राहते त्यांच्याकडे खूप मोठा पावर असते ना आपण त्या सत्तेत टिकणं अशक्य राहते तरी मी आपला संघर्ष माझा चालू आहे म्हणजे कोणता दबाव यंत्रणा दबाव यंत्रणाचा ना। ना। प्रश्नच नाही कारण की ज्या पद्धतीने आपल्याला वागणूक होते सामोर किंवा ज्या पद्धतीने आपल्याले आपले प्रकरणं दडपण्यात येते आता तुम्हाला सहज मी सांगतो मागची ग्रामसभा मे महिन्यात घ्यायला पाहिजे होती यायनं घेतली मे महिन्याच्या एंडिंगला सरपंच सचिवांनी आणि तहकूब झालेली ग्रामसभा ती गेली जूनमध्ये नियमात असं आहे की मे महिन्यातली ग्रामसभा मे महिन्यातच घ्यायला पाहिजे होती हा सभा असते आणि याबद्दल मी सुद्धा केली आहे परंतु कोणीच अधिकारी असं म्हणजे जाणून बुजून त्या प्रकरणात याच्या अगोदर मी बी नेहमी आवाज उठवतो का बा ग्रामसभा ह्या प्रोसिडिंगवर लिहित नाही कागदावर लिहून घेते मग आपल्या मनमरजीपणा लिहितात त्याचा परिणाम आज हा घडला आहे कारण की याने जे पुष्कळचे जे घोटाळे केले आहे त्याचा अहवालसुद्धा माझ्याकडे आहे मी प्रूफनुसार आहोत कोणते घोटाळे आपण बोलता याच्या अगोदर जे यशवंत डेकाट्याच्या घरापासचा जो ग्रामपंचायत सदस्य आमचा त्यांच्या घराजवळ सिमेंट रूपचा एक घोटाळा झाला त्याचा अहवालसुद्धा माझ्या फेवर झाला ते कले सी ओ ऑफिसला त्याची फाईल पडू नये अजूनपर्यंत त्यांच्या का अठ्ठावीस एकला माझी तक्रार आहे अठ्ठावीस एक हजार दोन हजार एकोणीस आज जवळपास आठ महिन्याचा कालावधीला काहीच कारवाई नाही अच्छा आपण याचा पाठलाग नाही केला पाठलाग आहे माझ्याकडे स्मरणपत्र आहे सगळं आहे जे म्हणाल ते तुम्हाला मी पुराव्यासहित मी सिद्ध करू शकतो हा खूप मोठा आरोप तुम्ही एक लावत आहे मी आरोप नाही लावतो हे सिद्ध आहे आणि ज्या घोटाळा झाला घोटाळा झाला आहे मी हे सिद्ध करून दाखवतो माझ्याकडे सी टी हे सगळं प्रूफ आहे ठाणेदार साहेब त्यावेळेस गुरमुले होते ते सुद्धा स्पॉट इन्क्स्ट झाले त्याचे विस्तार अधिकारी त्याचे सगळे लोक येऊन चौकशी पंचनामा करून सगळं त्यांना माहीत आहे तर जाणून बुजून दिरंगाई करत असतात त्याच्यात अच्छा अच्छा आपण मागे सरपंच बी राहिलेल्या बेल्याचे तुमचा कार्यकाळ सरपंचाचा आणि हा कार्यकाळ याच्यामध्ये काय अंतर आहे माझ्या कार्यकाळात माझ्या गावकऱ्यांना एकच निवेदन आहे का जर माझ्या काळात जर काही भ्रष्टाचार झाला असाल किंवा अन्य काही माझ्या हातानं काही जाणून बुजून नाही म्हणते का लोकांचं जर मी काय तर माझ्या हाताने नुकसान झालं असेल तर मी स्वतःहून कधीही राजकारणात उतर नाही उतरणार नाही किंवा मी तुम्हाला तुमचं ते हे नाही मागत मी माझं म्हणणं असं आहे की तुमचा जो कार्यकाळ होता तुम्ही सरपंच होता तुमच्या कार्यात भरपूर अशा युजनालया ते ग्रामपंचायत सचिवालयाचं जिथं आज तालुका होत आहे म्हणजे अप्पर तालुकाचं जे कार्यालय होत आहे ते आमच्या हाताखाली झालं एक करोडचं त्याच्या बाजूला जर आम्ही बिल्डिंग घेतली तर त्याच्यासाठी सुद्धा मी जवळपास साठ सत्तर पंच्याहत्तर लाखाचा कर्ज उचलला आहे तलाव सौंदर्यीकरण झालं आहे गावातले मोठे मोठे जे आता जे तुम्हाला मेन रोड दिसत आहे जे काही सदस्याच्या हिकेखोरी पूर्णामुळे आणि सरपंचाच्या वागणिकेमुळे जो सिमेंट रस्ता तो राहिलेला आहे तेवढा तुकडा यांच्या निर्लाच्यापणानं दुष्काळजीपणा म्हणून पूर्ण गाव त्याच्यावर आक्षेप घेत आहे असे मेन रोड राव गल्ल्या राव हे जे एल ई डी लाईट आहे हाय मास्ट आहे पिण्याच्या पाण्याची चोवीस तास जी लाईन आम्ही चालू केली होती दहिलीपासून इथं जोडले आहे वाटर हे सगळे माझ्या हातातले काम आहे आणि सर या आता सध्या सरपंचाचे काय काम आहे सध्याच्या सरपंचाने एकही काम नाही केलं तिनं आश्वासन दिलं होतं मॅडमनी सरपंच मॅडमनी का जसं निवडून आलं तसं सव्वीस जानेवारीच्या भाषणात ठोकलं का मी आठ पंधरा दिवसात तुम्हाला संडास बाथरूम इथं बस्टॅन बांधून देतो परंतु महिलांसाठी पुरुष तर महिला राव पुरुष राव का कोणी आजपर्यंत एकही म्हणजे तिनं असं काहीच नाही काम केलं के सर पंधरा दिवसाचा कालावधी दोन वर्षाच्या अगोदर सांगितला होता आणि आज दोन वर्ष लुटूनसुद्धा तिचं शौचालय का स काहीच नाही अच्छा तुम्हाला एक आधुनिक प्रश्न आहे आता येत म्हणजे मागच पंधरा ऑगस्ट झाला आणि तुम्हाल, तुम्हाला तुम्ही स्वतः तक्रारदार आहे त्या प्रकरणामध्ये तो काय प्रकार घडला होता म्हणजे तिरंगा ध्व ध्वजासोबत काय प्रकार घडला होता मी सर तुम्हाला स्पष्टपणे आणि पूर्ण तुम्ही जे दाखवणार आहे त्या लोकांना एक सांगू इच्छितो का राष्ट्रज हा देशाचा मान आहे अभिमान आहे जर त्या झेंड्यापायी लाखो लोकाचे आपले लाखे सैनिक बॉर्डरवर राहतात पाकिस्तान हिंदुस्तानच्या त्याच्यावर जेव्हा त्या एका झेंड्यापायी लाखो लोक शहीद होत आहे तर तुम्हाला बेल्यात कोणालाही विचारा का सुभाष जर हे तक्रार खोटी असा मी स्वतः देशभक्तावं सकाळी पाच वाजतापासून आपले गाणे जे आहे प्रोविजन सगळं हो आपण तिथं सगळं मागच्या पाच या वर्षीने यावर्षीसुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं जे केलं पण माझ्या निदर्शनास असं आला आणि हे जी बाब घडली आहे खरी आहे याच्याबद्दल जर कोणी माझ्यावर हे करत असेल तर मी जीवनात पुन्हा राष्ट्रध्वजाला सलामी आणि पुन्हा तिथं उपस्थित होणार ना नाही ध्वजार्थ हो म्हणजे असा आरोप आहे की जे तिथं प्रत्यक्षदर्श तुम्ही होते का प्रत्यक्षदर्शी मी हजर होतो आणि त्या आ... झेंडा म्हणजे राष्ट्रध्वज हा उलटा फडकवला गेला होता उलटा फडकवला गेला हिरवा कलर वर गेलाय केसरी खाली गेलाय त्याचे सिटी सीटी टी व्ही सीट फुटेज त्या बँक ऑफ बडोदाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असते परंतु मॅनेजरला मी त्या दिवशी पत्र दिला माझ्याकडे सबूत आहे का सोळा ऑगस्टला मी सकाळी साडे दहा वाजता अकरा वाजता स्वतःहून मॅनेजर उकेला पत्र दिलं आहे का मला याचे सी 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 टी फुटेज मला हवे पाहिजे पण त्याला आज संपर्क साधला आज एकवीस तारखेला का एक त्यांनी म्हटलं का त्या दिवशी आमचं सिस्टम बंद होतं त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही असं मला त्यांच्याकडून उत्तर मिळालं अच्छा आणि म्हणजे सरपंचांचा आरोप असा आहे की माझ्यावर आरोप लावल्या गेले म्हणजे त्यांच्या एक प्रकारे ते तुम्हालाच म्हटले की तुम्ही तक्रारदार होते माझ्यावर बिनबुळाचे आरोप असं स्टेटमेंट त्यांचा आहे त्याच्यावर आपलं काय मत आहे माझं असं मत आहे का जर माझे आरोप बिनबुडाचे असते तर पोलीस स्टेशननं माझी एफ आय आरची सरपंचावर गुन्हा नोंदवला नसता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिथे किती, किती लोक पुरावे होते तिथं से पाचशे लोकाच्या वर तिथं हजर होते शिक्षक वर्ग होता विद्यार्थी वर्ग होता ग्रामपंचायत कर्मचारी गावकरी ग्रामपंचायत सदस्य जर एखाद्यानं जरी असं म्हटलं का ह्या सरपंचानं उपसरपंचानं खोटी तक्रार केली आहे किंवा ह्या आक्षेप आहे राजकारण येताना आता ते त्याचं म्हणणं आहे का त्याच्यातून ते ते त्याले मार्ग काढायचा असेल किंवा काही अन्य प्रकार असेल त्याचं ते म्हणू शकतात पण एखादी असा व्यक्ती तिथं जर म्हटलं मी तुमच्या चॅनलवर आवर्जून सांगत आहो की एखादी जर त्याले देशाचा मान नसेल त्यानंच हे व्यक्त करू शकते का हा फाडकोला अन्यथा हे असं कोणी व्यक्त किंवा कोणताही असा आरोप एक आहे की देश त्या बाबतीत कोण किंवा राष्ट्रध्वजाच्या बाबतीत कोणी जाऊ शकत नाही पुन्हा एकदा राजकारणाचा विषय जर केला तर आपल्याला काय वाटतं की म्हणजे दोन वर्षात जे कामं नाही झाले जे तुम्ही आतापर्यंत प्रस्ताव वगैरे जे नाली रोड आहे आणि जे आता जस्ट पाण्याची पूरस्थिती बेल्यामध्ये निर्माण झाली होती त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कितप कितपत सक्षम होती ग्रामपंचायतचा पायाभूत किंवा मेन हे राहते हे सरपंच राहते सर सरपंचाली वेळी वेळ नाही का गावात कुठं का झालं आहे का कुठं आहे आठ दिवसापैकी चार दिवसाचा नीरप फिरण्यावर जाते कुन आ, मी स्पष्ट सांगतो कोणाला विचारा तिथं गरीब लोक प्रमाणपत्रासाठी जातात कोणत्याही कारणासाठी जातात तर सरपंच हजार भेटत नाही मी या बाबतीत पंचायत समितीला विचारलं होतं का बा उपसरपंचाला काही अधिकार आहे का, अधिका का सहीकाराचे कमीत कमी रवाशी किंवा जे छोटे मोठे कामं आहे तर ते म्हणे नियमानुसार जवळपर्यंत सरपंच आपली गैरहजेरी दाखवत नाही किंवा सुट्टीवर जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला कोणतेही पाव जर अशी परिस्थिती गावात उडवली आहे तर याला कारणीभूत आपण नाही याला कारणीभूत कोण आहे सर सरपंच सर सरपंचचा सुद्धा कारण की गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला त्यांना पात्र ठरण्यास ते असं आहे अच्छा आमचा एक प्रश्न आहे फक्त हो का नाही बेला ग्रामपंचायत ही वाऱ्यावर आहे हो आहे अच्छा धन्यवाद सु हे आपल्यासोबत उपसरपंच होते बेल्याचे ब बे, सुभाष तेरांडेजी यांनी आताच आरो जे आरोप प्रत्यारोप जे होत होते सरपंच हे सर्व आरोप खरे असून आम्ही ते स्वतः तक्रारदार असे त्यांनी आपल्यासोबत वार्तालाप केली आणि ग्रामपंचायत बेला ग्रामपंचायत ही खरंच वाऱ्यावर आहे का हा जो प्रश्न चिन्ह होता याच्यावरही त्यांचं समर्थन असं आहे की खरंच ग बेला ग्रामपंचायत ही वाऱ्यावर आहे